नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यू ए मराठी या मराठी शेअर मार्केटच्या चॅनलमध्ये माझी आपल्याला नम्र विनंती आहे की सगळ्यांपर्यंत हा मराठी चॅनलचा जो व्हिडिओ आहे आणि शेअर मार्केटविषयी माहिती आहे ही तुम्ही पोहोचवावी आणि माझा एक नंबर पण दिलेला आहे शहाण्णव झिरो चार आठ नऊ आठ झिरो या नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सअप केलं तर या व्हॉट्सअप नंबरवर वरून तुम्हाला मॅसेजेस येत येत राहील जे की शेअर मार्केटशी रिलेटेड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मराठीतून आहे तुम्हाला काही जरी कळत नसलं तरी तुम्ही तुमचे प्रॉब्लेम जे आहे की शेअर मार्केटविषयी शे, ते आम्हाला मेल करू शकता समृद्धी डॉट इन्वेस्टमेंट ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आ, काइट हे जे ॲप आहे झिरो तासं काइट ॲप या ठिकाणी दिसतंय तर काइट ॲपमध्ये पैसे कशाप्रकारे ॲड करायचे आणि कशाप्रकारे विड्रॉल करायचे आता या ॲपमध्ये ॲड करायचे आणि विड्रॉल करायचे हे ऑप्शन दोन्ही शेजारी शेजारीच आहे तर चला बघूया पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडलं तर डिसलाईक करा कमेंट करा आणि काय आणखी गोष्टी पाहिजे ते पण आम्हाला सांगा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मी आता उघडतोय काइट ॲप तर काइट ॲप उघडल्यानंतर ही तुमची वॉच लिस्ट आहे नॉर्मलची वॉच लिस्ट इथे तुम्ही बघू शकता मी सेन्सेक्समध्ये सेन्सेक्समध्ये या ठिकाणी सेन्सेक्सवरती आहे त्यानंतर निफ्टी बँक निफ्टी असे जे इंडायसेस आहे ते नॉर्मली इंडायसेसवरतीच ठेवत असतो कारण की या आणि इंडायसेसवरनं आपल्याला डायरेक्टली माहिती होतं की सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे तर बँक निफ्टीवरती म्हणजे बँकेचा शेअर चढला असेल आता शेअर चढला म्हणजे कुठला चढला आहे नेमका तर आज येस बँक हा शेअर खूप एकतीस टक्क्यांनी चढलेला आहे येस बँक बघूयात येस बँक आता हे बघा एकावन्न रुपयांनी जवळपास हा शेअर चढलेला आहे चलो असू दे आपला मुद्दा काय आपला मुद्दा आहे की पैसे कसे ॲड करायचे तर पैसे कशाप्रकारे ॲड करायचे त्यासाठी मी सर्वात पहिले जातोय या ठिकाणी चार रेषा आडव्या दिसत्या त्या ठिकाणी क्लिक करावं लागणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खालच्या साईडला फंड म्हणून ऑप्शन येतं एक चार पाच नंबरवर फंड म्हणून असं ऑप्शन येतं आणि आता हे फंड ऑप्शन कशाचं आहे नेमकं तर हे फंड ऑप्शन आहे की तुम्हाला पैसे टाकायचे म्हणून आता या ठिकाणी टोटल व्हॅल्यू ही टोटल व्हॅल्यू काय आहे की ही टोटल व्हॅल्यू म्हणजे माझ्याकडे वापरण्याजोगते पैसे किती आहे फ्री कॅश किती आहे तेवढेच आहे म्हणजे हे दोन्ही मॅच होत आहे माझे बरोबर आणि ज्यावेळेस मॅच होत नसतं तेव्हा ही फ्री कॅश प्लस मार्जिन हे हे दोन्ही मिळून टोटल व्हॅल्यू होत असते आता ही इक्विटीच्या खाली एक छोटीशी लाल लाईन आहे दिसते तुम्हाला रेड कलर दिसतोय तर ही लाल लाईन काय सांगते की तुम्ही जे पैसे टाकणार आहात जे ॲड पैसे करणार आहात ते इक्विटीमध्ये करणार आहात इक्विटीमध्ये काय काय करता येतं तुम्हाला बँक घेता येतं बँ बँकची बँक निफ्टी घेता येतात फक्त निफ्टी घेता फ्यूचर फ्युचर अँड ऑप्शन्स घेता येतात शेअर्स घेता येतात बरोबर तेवढे सगळे तुम्हाला करन्सीसुद्धा घेता येते डॉलर घेता येतो युरो येन घेता येतो तर एवढं सगळं तुम्हाला इक्विटीमध्ये करता येतं तर फ्री कॅश माझी अशी या ठिकाणी इथे आता सर्वात खालच्या कोपऱ्यात काय दिलेलं आहे ॲड आणि विड्रॉल ओके ॲड आणि विड्रॉल तर आता मी काय करतो की या ठिकाणी मला पैसे टाकायचे असल्यावर ॲड म्हणतो आणि पैसे काढायचे असल्यावर विड्रॉल म्हणतो बरोबर आता पैसे काढायचे आणि टाकायचे हे कसं समजणार की या ठिकाणी तुम्हाला ॲड करायची आहे ना तर मग ॲड म्हणजे काय की टाकायचे का विड्रॉल म्हणजे काय की काढायचे बँकेत जसं विड्रॉल असतं विड्रॉलसाठी म्हणजे काढणे ॲड म्हणजे टाकणे आता मी या ॲडवर क्लिक केलं आहे आता इथे डायरेक्टली काय विचारतं आहे ॲड फंड इक्विटी इक्विटीमध्ये टाकायचं आहे का तुम्हाला इक्विटीत काय काय होतं ते सांगितलेलं आहे कमोडिटी म्हणजे तुमचं कमोडिटीमध्ये जर अकाउंट असेल कमोडिटीत टाकायचे असेल तर ते पण टाकू शकता या ठिकाणी इक्विटी आलं आहे या ठिकाणी ते काय सांगतं आहे की एंटर द अमाऊंट ओके इंटर अमाऊंटनंतर काय सांगतंय ते सोबतच खाली तीन ऑप्शन पण आहे जी पे जी पे म्हणजे काय गुगल पे यू पी आय यू पी आय म्हणजे काय भीम ॲप फोनपे आणि नेट बँकिंग हे तीन ऑप्शन आहे आत्ता या तीन ऑप्शनमधला फरक काय हे जे दोन वरचे ऑप्शन आहे ना जी पे आणि यू पी आय तर हे फ्रीमध्ये आहे म्हणजे तुम्हाला ट्रान्झॅक्शनसाठी कुठलेही चार्जेस लागणार नाही परंतु नेट बँकिंगने गेले तर तुम्हाला चार्जेस लागतील आता जर हे जी पे नसेल तुमच्याकडे आणि फोन यू पी आय नसेल फोनपे नसेल तर मी या याच्या लिंक पण खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे कृपया त्या लिंक वापरून तुमचं हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा किंवा फोनपे जीपे इन्स्टॉल करा जीपे आणि फोनपे इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा एक युनिक आय डी तयार होईल त्याला तुमचं डेबिट कार्ड कनेक्ट करा आणि त्याला पण पासवर्ड वगैरे सिस्टीम असते तर मला कशाने करायची आता जीपेने जीपेवर मी क्लिक केला आहे कारण की मी याला फोनपेवरनं ट्रान्सफर करणार आहे फोनपेवरनं मी किती तुम्हाला ओके चलो मी एक शंभर रुपये ॲड करतो यात हजार झाले शंभर रुपये ॲड करतो बरं आता मी आणखी एक गोष्ट हां ही ट्रिक आहे बरं का ही सिक्रेट ट्रिक कशी आहे की तुम्ही जेव्हा फोनपे किंवा जीपेवरनं पैसे ट्रान्सफर करता ना त्यावेळेस तुम्हाला कॅशबॅक पण मिळते त्याच्यामुळं काय करायचं की तुम्हाला जर पाच हजार टाकायचे असले ना प्रत्येक वेळेस हजार हजार करून टाकायचे किंवा अडीच हजार दोन तीन कप्प्यात जसे तुम्हाला कॅशबॅक येईल किंवा कॅशबॅक येण्याची गॅरंटी वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही टप्प्यात टप्प्यात टाकायचे म्हणजे कसं होईल फायदा तुम्हाला मिळेल ना कॅशबॅक येईल पन्नास रुपये जरी कॅशबॅक आली पाच हजारावर तरी तुम्ही फायद्यातच आहात कारण की पन्नास रुपये डायरेक्टली कॅशबॅक भेटलेली आहे तसं जर ट्रान्सफर केलं असतं बँकिंगनी तर, तर तुम्हाला कोणी वापस पैसे दिले नसते परंतु या दोन ऑप्शनमुळे तुम्हाला वापस पैसे मिळत आहे तर आता मी काय म्हणतो आहे आता मी म्हणतो आहे पे पेवर मी दाबलं आहे पेवर क्लिक होतं आहे आता हे बघा इथे माझे ऑप्शन आले व्हॉट्सअप शेअर इट गुगल पे या हे ऑप्शन आले तर मी काय काय करतो की फोनपेवर क्लिक करतो आहे फोनपेवर क्लिक केल्यानंतर फोनपेसाठी एक विंडो या ठिकाणी गोल गोल फिरतं आहे आता फोनपेवरनं जाणार आहे हां हे या ठिकाणी आलं झिरोदा झिरोदाचा मॅसेज आला डायरेक्ट आता ते काय सांगते की झिरोदाला सेंड करायचे का ही इक्विटी हा अमाऊंट हे असं ओके आता तुम्ही विचार करशाल की पैसे टाकायला किती वेळ लागतो आहे तर पैसे टाकायला जस्ट तुम्हाला जास्तीत जास्त तीस सेकंद ही प्रोसेस माहिती झाल्यानंतर तीस सेकंदाच्या आत तुम्ही इक्विटी किंवा कमोडिटीमध्ये पैसे टाकू शकता आता मी जर सेंड म्हटलो तर काय येईल की या ठिकाणावरून मला आता पासवर्ड विचारता इथे पासवर्ड तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तो पासवर्ड तुम्ही गुप्त ठेवायचा आहे तुमचा पासवर्ड आणि अशा प्रकारे मी पासवर्ड टाकलेला आहे पासवर्ड टाकल्यानंतर मी या ठिकाणी राईट म्हणून आहे राईट म्हणून ओके करतो आणि मी ट्रान्झॅक्शन पेंडिंग या ठिकाणी हा हो ओके ट्रान्झॅक्शन सक्सेसफु सक्सेसफुल म्हणजे पैसे पाठवलेले आहे परंतु आता काय झालं आहे पुन्हा पुन्हा काय झालं दो मा की दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये दिसतात जी काही आधीची अमाऊंट आहे मग आता मग खरंच पैसे आले की नाही किंवा कसं चेक करायचं त्याला रिफ्रेश करायचं याला रिफ्रेश केल्यानंतर हे बघा या ठिकाणी पेईन पेइनच्या खाली म्हणजे काय की तुम्ही ज्या दिवशी पैसे टाकताय त्या दिवशीचं तुमचं पे इन म्हणजे आज तुम्ही पैसे टाकले असेल आता दोन हजार सातशे अठ्ठ्यात् आठे, अठ्ठ्याहत्तर बरोबर ना सातशे अठ्ठ्याऐंशी ओके आता इथे किती दिसत आहे आठशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे हे पे इन याच्यात ॲड झाले ओके आणि उद्यापर्यंत टोटल व्हॅल्यू फ्री कॅश फ्री कॅश म्हणजे अशी कॅश जे मी की वापरू शकतो लगेचच्या लगेच लगे, तिला फ्री कॅश म्हणता आणि टोटल व्हॅल्यू दोन हजार सातशे म्हणजे याच्यात थोड्या वेळानंतर किंवा ते उद्याला ॲड होऊन जाईल तर अशा प्रकारे पैसे टाकू शकतो अपेक्षा करतो समजला असेल जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हे चॅनल पाठवा माझा फोन नंबर पण मी दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो पण त्याच्यावर तुमची व्हॉट्सअपवरची डिटेल पाठवा आणखी मी खूप चांगल्या चांगल्या ऑफर आणलेल्या आहेत त्या ऑफर असे आहे की तुम्ही जर माझ्याकडून अकाऊंट काढलं तर बँक निफ्टीचे ऑप्शनचे बेसिकचे ट्रेनिंग जे व्हिडिओ आहे ट्रेनिंग व्हिडिओ मी तुम्हाला ते फ्री देणार आहे ज्याची किंमत बाहेर पाचशे रुपये आणि तुम्हाला सोबत एक लिस्ट ऑफ कंपनी म्हणून पुस्तक पण मी फ्री देणार आहे त्यामुळे खालील लिंकवरनं तुम्ही अकाउंट उघडा खाली एक लिंक दिलेली आहे त्यावरनं अकाउंट उघडा आणि तुम्ही उघडलेलं असेल तुमच्या मित्राचं त्या लिंकवरनं उघडा तुमच्या मित्राचा क्लायंट आय डी पाठवा आणि सोबतच तुमचं नाव पाठवा आणि तुमच्या मित्राचं नाव व्हॉट्सअपवर मला व्हॉट्सअप करा म्हणजे मी तुम्हाला ते पुस्तक पाठवेल त्यानंतर विड्रॉल जर करायचं आहे आता हे काय शिकलो आपण ॲड करायचं आता विड्रॉल जर करायचं तर विड्रॉलसाठी मी विड्रॉलचं बटन दाबलं आता विड्रॉलचं बटन दाबल्यानंतर खूप सारी मोठी स्क्रीन माझ्यासमोर येते आणि मी कुठे जातो आहे मी डायरेक्ट झिरोदा या ठिकाणी झिरोदाच्या कनेक्ट बॉक्सवर जातो आहे आणि या ठिकाणी काय मी आता कट करतो आहे कट याच्यासाठी करतो आहे की झिरोदा त्या ठिकाणी पुन्हा एक अमाऊंट विचारतो आहे फंड ओव्हरसीज वगैरे वगैरे काय होतंय चला बघूया आ या ठिकाणी कमोडिटी आल्या अवेलेबल बॅलन्स आला हां आणि विड्रॉल अमाऊंट आली इथे कुठे कन्सोलवर गेलो आहे पण विड्रॉल अमाऊंट आली तर विड्रॉल अमाऊंट किती की, की मला टाकायचे शंभर रुपये काढायचे असेल तर मी इथे शंभर रुपये टाकणार आणि काय प्रोसीड प्रोसीड जेव्हा म्हणतो तेव्हा ते, ते सांगतं की आ, फंड विड्रॉल प्रोसीड ओनली ऑन वर्किंग डेज अँड कॅन बी टेक अप टू द ट्वेंटी फोर अवर्स टू कम्प्लीट म्हणजे काय चोवीस तासानंतर तुमच्या खिशात हे विड्रॉलचे पैसे येणार अशा प्रकारे ते तुम्हाला आ, नोटिफिकेशन देत आहे तर प्रकारे दोन्ही प्रोसेस होता काय पैसे टाकण्याचे पण पैसे काढण्याचे पण ठीक आहे तर अपेक्षा करतो समजला असेल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शतशः धन्यवाद तुमचा